आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी आणि क्रिस्पी मसाला पावची रेसिपी। बनवायला एकदम सोपी पण तेवढीच टेस्टी। तुम्ही पण जरूर ट्राय करा। आवडली तर लाईक करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन पण क्लिक करा। नमस्कार, नीलम्स किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। चला रेसिपीला सुरुवात करूयात। मसाला पाव बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूयात। तर मी इथं दोन कांदे घेतलेत, बारीक असे चिरून घ्यायचे। दोन टोमॅटो घेतलेत, एकदम लाल कलरचे घ्यायचे, म्हणजे कलर खूप छान येतो। आणि इथं मी दोन सिमला मिर्च घेतलेले, थोडी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, दोन चमचे आलं लसणाची पेस्ट, एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक दोन चमचे पावभाजी मसाला। पावभाजी मसाला अवश्य घाला, त्यामुळे टेस्ट खूप छान येते। तर चला आपण मसाला पाव बनवायला सुरुवात करूया। मसाला पाव बनवायसाठी मी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेले आणि एक चमच्याभर बटर। आता याच्यामध्ये लगेच आपण हा कांदा चिरलेला घालून घेऊयात। कांदा आपल्याला खूप असा गुलाबी नाही करून घ्यायचा, एकदम हलकासा ट्रान्सलेंट करायचा आहे। एक दोन मिनिटातच कांदा चांगला ट्रान्सफर झालेला आहे। आता याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घेऊयात। एक दोन मिनिटांनी आपण याच्यामध्ये टोमॅटो ऍड करून घेऊयात। टोमॅटो सुद्धा आपण लो टू मीडियम गॅसवर चांगले मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया। टोमॅटो टाकले की थोडंसं मीठ टाकून घेऊया, म्हणजे टोमॅटो पटकन असे मऊ होते। एकसारखं मिक्स करून याच्यावर झाकण ठेवून एक मिनिटभर वाफ आणू देऊया, म्हणजे पटकन टोमॅटो मऊ होतील। आता एक मिनिटांनी चेक करूया, टोमॅटो चांगले मऊ झालेले आहेत। आता याच्यामध्ये पावभाजी मसाला आणि लाल तिखट, इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी किंवा जास्त करू शकताय। हे काश्मीरी लाल तिखट आहे, खूप असं याच्यातून तिखट होत नाही, फक्त कलरसाठी असते। हे चांगलं मिक्स झालं की आता याच्यामध्ये ही सिमला मिर्च टाकून घेऊयात आणि हे पण चांगलं मिक्स करून घेऊया। आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकूया, मी मग अशी थोडंच टाकलं होतं, आता थोडं। आता याच्यावर झाकण ठेवून हे मसाला चांगला मऊ होईपर्यंत शिजवूया। दोन मिनिटांनी चेक करूया, खूप मस्त अरोमा यायला लागलाय, रंगसुद्धा खूप छान आलाय बघा। हे चांगलं भाजून झालं की आता आपण याच्यामध्ये एकदम थोडंसं पाणी ॲड करूया। आणि झाकण देऊन याला थोडं शिजू देऊया। एक 4 ते 5 मिनिटांनी चेक करूया, मसाला एकदम परफेक्ट शिजलेला आहे। मी थोडंसं याला पोटॅटो स्मॅशरनं स्मॅश करून घेते। आता या मसाल्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर ऍड करून घेऊया आणि हे चांगलं मिक्स करून असं हे तव्याच्या एका साईडला करून घेऊया मसाला। आता इथं आपण एक चमच्याभर बटर घालून घेऊया आणि हे पाव मी असे कट करून घेतलेले ते इथं घालूया साईडला आणि हे चांगलं खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया। आणि हे खरपूस भाजल्यानंतर आपण याला पलटी करून घेऊया। आता आपण याच्यावर थोडासा मसाला लावून घेऊया। याच्यावरती सुद्धा आपण इथं थोडासा मसाला लावून घेऊया दोन्ही बाजूनी आणि हे सर्व करून घेऊया। कशी वाटली आजची रेसिपी? आवडली तर लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद।